त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर जे चित्ती दया वासना पुरवणे त्याची क्षणा याची पूळन पाहे काही वास कैलास त्या देई हे चित्ती दया वासना अया पुरवणे त्याची क्षणा एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जे चित्ती दया वासना पुरवणे त्याचे
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्ववशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमो शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यमेकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानवयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शिवचंद्रमौळि मणिन्द्रमाथा मुकुटेजळणि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि तुदवीनशम्भो मदकुनुतारि तुदवीनशम्भो या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवर्षामृता या विनवरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासवा या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाग्रहः आत्मरूपगणेशस्मरणं भूय सकलविद्यजाधिकरणं ते चिवन्तु श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते नमस्कारयात् जनार्दना महापर्वकाळ महाशिवरात्र या पर्वकाळी अखंड हरिनाम सप्ताह गेले कित्येक वर्षापासून भगवान या महादेवाच्या प्रांगणात संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तालमहर्षी आमचे गुरुवर्य श्री ढबन सरजी आणि विशेष इकडं तबाजी हरिभक्तीपरायण मोहडीकर सर अनेक कार्यक्रमाला त्यांनी भाग घेतलेला आहे. आमचे पेटी मास्तर आणि समस्त गायकवृंद टाळकरी माळकरी सर्व समस्त गावकरी भाविक भक्त सर्व मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन शेवेरूपी घेतलेला अभंग महान संत श्रेष्ठ पैठणे निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा आहे. चार चरणांचा आहे, बहुतेकांचा परिचयच आहे, असं नाही का पाठ नाही, बहुतेकांचा परिचय याचा आहे. आणि भगवान शंकराचा महिमा सांगणारा असा हा अभंग आहे. त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, काही ठिकाणी श्री शंकर शिवशंकर एकच आहे, भोळा राजा शिवशंकर जे चित्ती जया वासना तया पुरवी त्याची क्षणा, या तिकुळ न पाहे वास कैलासी त्या दे, याशी जो चित्ती जया वासना तया पुरवी याची त्याची क्षणा, एका जनार्दनी सोपे शिव नाम पवित्र जपे, जे चित्ती दया वासना पुरवणे त्या क्षणा. अभंग नाथ महाराजांचा आहे. महापर्व काळ महाशिवरात्री आहे, मध्ये कोरोनाचा काळ गेला, आम्ही काही पाहिलं नाही ते व्हॉट्सअप मागच्या वर्षाचं, ते ज्यावेळेस व्हॉट्सअप सुरू केलं भाऊनी अमित भाऊनी, आणि तो कार्यक्रमाचा फोटो टाकला, पॉम्पलेट वगैरे टाकला, आम्हाला वाटलं कार्यक्रम रद्द झालेला आहे म्हणून आम्ही विशेष म्हणून म्हणजे काही बघितलं नाही काही. पण ज्यावेळेस अमित भाईचा फोन आला का आज कार्यक्रम आहे तुमचा, पाचवा दिवस आहे अजून तुम्हाला माहित नाही म्हणा, म्हणलं असं काय हरकत नाही, भगवान शंकराची कृपा आहे आपल्या सर्वांवर. भगवान महादेवाची अतिशय प्राचीन काळातील मंदिर आहे, शेवाळ तळ आहे, फार पवित्र असं भूमी, पवित्र नगरी अशी पेठ आहे, पेठ बी आणि पेठ पण आहे दोन्ही पण आहे. अनेक प्रकारची पेठ पण आहे आणि म्हणून तालुक्याचं गाव आहे. महान असं भक्ती मार्ग आपल्या सर्वांमध्ये येऊन बसलेला आहे आणि म्हणूनच पूर्वी थोड्या का असं अडचण होती तर एवढं काही प्रांगण नव्हतं, पण आज खरंच कोरोना आपल्याला चांगला पडला. मग त्या काळामध्ये मस्तपैकी गट्ट वगैरे बसवले सर्व समिती मंडळी देवाची, जी जी मंडळी असेल जी समिती असेल त्यांचं सर्वांचं या ठिकाणी कौतुक आहे. सुंदर असा परिसर करून आज या कीर्तनाला चांगलं व्यासपीठ आणि निर्माण करून दिलं आणि चांगल्यापैकी असा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन प्रवचन आदी सत्संगती कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. कार्यक्रमाचा पाचवा दिवस आहे आणि पाचवा म्हणजेच पंचम भगवान शंकर आहे आणि म्हणून हा अभंग या ठिकाणी शेवे करता घेतला. अभंगवाणी संतांची आहे ही आर्षवाणी, ही वेदवाणी, ही दैववाणी, ही रसाळवाणी, ही अमृतवाणी आहे.
ही अभंगवाणी आहे. आणि अशा अभंगवाणीतून आपल्या सर्वांना भगवान शंकर कसा आहे हे दाखवत आहे. संत अनुभव आले अंगा ते मी जगा देत अनुभव घेऊन आणि मग लोकांना सांगतात तसं सांगत नाही देव. पण आपण सर्वसामान्य मंडळी अनुभव नाही काही ना काही सांगत राहतात अनुभवावीन अनुभव नसेल आणि सांगत असेल ती बडबड आहे. आणि म्हणून अनुभवानं सांगावं साधू संत अनुभवानं सांगतात म्हणून साधू बोध झाला पठात मध्ये साधू बोध झाला तो साधूचा बोध पाहिजे द्यावं कोणीतरी संत पाहिजे. आम्ही म्हणत नाही का अमुक पाहिजे तमुक पाहिजे पण माऊलीच्या भाषेत साधू पाहिजे संत पाहिजे त्यांच्या मुखातूनच आपण श्रवण केलं पाहिजे. गीता भागवत अखंड दररोज आपल्या कानावर गीता भागवताचं श्रवण घडलं पाहिजे देव. श्रवण मंगल श्रवण म्हणजे ऐकणं हे मंगल आहे. भागवत सांगतोय आपल्याला गोपी गीत श्रवण मंगल समर्थ रामदास स्वामी म्हणतात माणसानं बहुश्रुत असलं पाहिजे खूप ऐकलं पाहिजे खूप ऐकलं पाहिजे तेव्हा येत येत विठ्ठल श्रवण पाहिजे. आणि म्हणून पाचवा दिवस आहे देव. पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी नाही एवढं तिसऱ्या दिवसापासून थोडं थोडं चांगल्यापैकी श्रवण करायला मला लागलं. चौथा दिवस अजून चांगला आणि पाचवा तर उत्तम विठ्ठल पाचव्या दिवसाची सेवा आपल्याकडे आलेली आहे. मोठ्या भाग्यानं आपण सर्वांनी दिली देव सर्व मंडळी आहे कौतुकास्पद आहे. आणि म्हणून अशी ही सेवा करण्यासाठी द्याव. आम्ही नेहमी सांगत राहतो आम्ही काही कीर्तनकार प्रवचनकार वगैरे नाही. आपल्या सर्वांचं प्रेम आहे नेहमी आम्हाला बोलवतात आणि ती सेवा करून घेतात. वाकडे ते नीट देवदाने ज्या अर्थी तुम्हाला आवडतंय त्या अर्थी ते चांगलंच असलं पाहिजे. आणि म्हणून भगवान शंकराची कृपा या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सर्वावर व्हावी. आणि म्हणून देव हो या संतांनी अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ गाथा प्रवचन काकडा भजन हे ते सर्व सर्व द्याव. आणि मग ही सर्व रसज्ञ मंडळी स्वरज्ञ मंडळी द्याव सर्व मंडळी आपली या ठिकाणी आपण श्रवण करत आहे. अभंगनाथ महाराजांचा द्याव. कोण नाथ महाराज कावळीने पाणी जागरी ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्व नियंत जगदीश जगदीश्वर जगन्नाथ योगेश्वर भगवान जनावर जिथं पाणी वाहतो तिनाथ महाराज वैकुंठ नायक जिथं राहतो 36 वर्ष नाथांच्या घरी काय अधिकार असेल अशा नाथ महाराजांचा अभंग आहे. शांती ब्रह्म जिथं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं असा भगवान शांताकारं जिथं राहतो तिथं शांती नाही येणार मग काय येणार द्या. ज्यांना शांती नाही माणसं नेहमी म्हणतात आम्हाला शांती नाही हो आता इकडे तिकडे भटकत राहतो दररोज एकही जागा ठेवली नाही खाऊ नये ते खातो जाऊ नये तिथे जातो करू नये तिथे करतो मग शांती कशी भेटेल. माऊली हरिपाठात म्हणतात उगारा हे निवांत आ ऋषि नमः
शिवघोळा चक्रवर्ती कैलासी का शिवघोळा चक्रवर्ती कैलासी का